नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सर्वेविषयी जमीन मोजणीविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये आपण स्केल म्हणजे काय ह्या स्केलचा वापर कसा करायचा स्केलनुसार जमिनीचं मोजमाप कसं घ्यायचं मग यामध्ये जमिनीची चे लांबी असेल रुंदी असेल किंवा जमिनीच्या ज्या काही बाजू आहेत त्याचा अंतर कसं मोजायचं त्याचबरोबर ह्या स्केलचा वापर करून नकाशा तयार कसा करायचा ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आपण यापूर्वी जमीन मोजणीविषयी काही व्हिडिओ बनवले होते त्यामध्येच आपल्याला कमेंट असेल मेसेजच्या स्वरूपात असेल असे प्रश्न विचारले गेले होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर काय असे डाऊट्स असतील असे काही टॉपिक का असतील तर तुम्ही मी माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे टेलिग्रामचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करू शकता त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा आहे त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केला की तुम्ही डायरेक्ट ग्रुप जॉईन करताय तर आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये स्केल म्हणजे काय ही माहिती घ्यायची किंवा त्याचा वापर कसा करायचा त्यानुसार जमिनीचं मोजमाप कसं घ्यायचं ही माहिती आपण घेणार आहोत तर आपला पहिला मुद्दा येतो स्केल म्हणजे काय स्केल म्हणजेच नकाशाचं चा प्रमाण आपण काय करतो जमिनीची मोजणी करतो बरोबर मग जमिनीवरचं जे काय अंतर असतं ते आपल्याला कागदावरती दाखवायचं असतं मग जमीन आपल्या मोठ्या असतात बरोबर तेवढा मोठा कागद आपल्याला मिळणार आहे का नाही मग आपण काय करतो जमिनीवरचं अंतर ठराविक प्रमाण घेऊन हो। कागदावरती दाखवतो आता तुम्ही जर सिटी सर्वेचे नकाशे वगैरे पाहिले तर त्याच्यावरती आपल्याला काय केलेलं असतं जमिनीचं मोजमाप दिलेलं नसतं फक्त एक जमिनीचा आकार दिलेला असतो आणि त्या कागदावरती एका कोपऱ्यामध्ये स्केल लिहिलेलं असतं एक प्रमाण लिहिलेलं असतं जसं की एकास पाचशे एकास हजार एकाच दहा हजार असं प्रमाण आपल्याला दिलेलं असतं त्या जे काय नकाशा असतो जमिनीचा आकार असतो त्याच्यावरती ते आपल्याला कुठलंही मोजमाप केलेलं दिसत नाही मग आपल्याला काय करायचं असतं त्या स्केलवरून आपली जमीन किती मीटरची आहे किंवा किती फुटाची आहे त्याचं अंतर किती आहे जमिनीच्या बाजूचं अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं असतं मग हे कसं करायचं ते आपण बघूया आता तुम्हाला स्केल म्हणजे अर्थ समजला का कागदावरचं अंतर आणि जमिनीवरचं अंतर यांचं जे काय प्रमाण आपण ठरवतो किंवा जमिनीवरचं अंतर आणि कागदावरचं अंतर म्हणजे जमीन समजा आपली दहा मीटर लांब आहे आणि आपण कागदावरती काय केलं ते दहा सेंटीमीटरनं दाखवलंय तर आपण काय केलं जमिनीवरचं अंतर आपण कागदावरती कमी प्रमाणात दाखवलं हे जे काय प्रमाण ठरवलं जसं की एकाच पाचशे आपण बघितलं सिटी सर्व्हेच्या नकाशामध्ये दिलेलं असतं एकाच पाचशे म्हणजेच काय कागदावरचं एक सेंटीमीटर बरोबर वर जमिनीवरचं किती असणारं हे पाचशे सेंटीमीटर असणार आहे जर आपण वाक्याच्या स्वरूपात प्रमाण बघायला गेलो तर आपल्याला असे वाक्य दिलेले असतात एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर एक सेंटीमीटरबरोबर पाच मीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मीटर हे अशी शब्दाच्या स्वरूपात किंवा वाक्याच्या स्वरूपात आपल्याला प्रमाण दिलेले असतात त्याचा अर्थ काय होतो समजा एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर असं आपल्याला वाक्य दिलं असेल तर त्याचा अर्थ काय होणार कागदावरचं एक सेंटीमीटर बरोबर जमिनीवरचं से किती असणार आहे एक मीटर असणार आहे मग तुम्ही जर कागदावरती एक सेंटीमीटर अंतर मोजला तर ते प्रत्यक्षात जमिनीवरती किती असणार आहे एक, एक मीटरचं असणार आहे समजा तुम्ही मोठी नकाशे पाहिले जिल्ह्याचे राज्याचे तर तिथं आपल्याला असं दिलेलं असतं से एक सेंटीमीटर बरोबर दहा किलोमीटर याचा अर्थ काय तुम्ही जर कागदावरती एक सेंटीमीटरचं अंतर मोजलं तर ते प्रत्यक्षात जमिनीवरती किती असणार आहे दहा किलोमीटरचं असणार आहे समजा तुम्ही दोन गावातलं अंतर मोजला आहे पट्टीच्या सहाय्यानं तर ते तुम्हाला दोन सेंटीमीटरचं आलं तर त्याचा अर्थ काय होणार कागदावरचं दोन सेंटीमीटर आपल्याला एक सेंटीमीटर बरोबर दहा किलोमीटर दिला आहे दोन सेंटीमीटर किती असणार आहे वीस किलोमीटर असणार आहे ज्या आपल्याला असं या पद्धतीनं मोजमाप दिलेलं असतं कागदावरचं अंतर आणि जमिनीवरचं अंतर यांचं एक प्रमाण ठरवून दिलेलं असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं असतं मोजमाप घ्यायचं असतं आता हे कसं घ्यायचं ते आपण बघूया आपला नकाशा तयार कसा करायचा ही माहिती आपण घेऊया आता समजा आपली एक जमीन आहे मी तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो ही जमीन आहे ह्या जमिनीवरचे दोन पॉईंट आहेत ए आणि बी ह्या दोन्हीतलं अंतर आपल्याला मोजायचं आहे आणि ती नकाशावरती आपल्याला दाखवायचं आहे मग आपण काय केलं ए पॉईंट घेतला तिथून टेप धरला बी पॉइंट पर्यंत आपल्याला अंतर मिळालं दहा मीटर अंतर मिळालेलं आहे दहा मीटर अंतर आपण घेतलं आता हे आपल्याला काय करायचं आहे नकाशावरती दाखवायचं आहे आता दहा मीटर अंतर असलेलं एवढा मोठा नकाशा असणार आहे का आपला तेवढा मोठा कागद आपल्याकडे असणार आहे का आपला कागद छोटा असणार आहे एक फुरसाईजचा कागद आहे आता हे दाखवायचं कसं तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार एक प्रमाण ठरवायला लागणार एक स्किल ठरवायला लागणार आहे मग आपण काय करणार एक प्रमाण घेणार जसं की आपण एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर हे प्रमाण घेऊया आता प्रमाण तुम्ही किती घेऊ शकता शक्यतो मेट्रिक पद्धतीमधलं प्रमाण घ्यायचं ज्यामध्ये मीटर सेंटीमीटर किलोमीटर ही प्रमाण असतात फूट इंच किंवा मैल ही ब्रिटिश पद्धतीतली प्रमाण आहेत त्याचा वापर कमी प्रमाणात होतो तुम्ही जर जुने सात बारा उतारे किंवा सिटी सर्वेचे नाकाशे पाहिले तर त्यामध्ये आपल्याला फूट मैल इंच गुंठा साखळी एकर हे शब्द पाहायला भेटायचे पण आताचे जर उतारे पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला मीटर चौरस मीटर आर हेक्टर हे ही शब्द पाहायला भेटतात मग आता आपल्याला काय करायचं मेट्रिक पद्धतीमधलं स्केल तयार करायचं असतं आता आपण अंतर मोजलेलं आहे ते किती आहे दहा मीटर आहे ते पण आपण मीटरमध्येच घेतलं होतं बरोबर मग दहा मीटर अंतर आहे आणि हे आपल्याला काय करायचंय कागदावरती दाखवायचंय मग आपण काय करणार एक, एक प्रमाण ठरवूया आता दहा मीटरला आपण एक सेंटीमीटरला एक मीटर प्रमाण ठरवूया म्हणजे कागदावरती जर आपण एक सेंटीमीटरची रेषा मारली तर प्रत्यक्षात ती जमिनीवरती किती असणार आहे एक मीटर असणार आहे आता तुम्ही ते प्रमाण किती पण घेऊ शकता एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर समजा तुम्हाला असं वाटलं की अंतर जास्त आहे समजा दोनशे मीटर अंतर असतं तर आपल्याला दोनशे सेंटीमीटरची रेषा मारायला लागली असते तेवढा कागद मोठा आहे का नाही मग त्यावेळेला आपण काय करणार एक सेंटीमीटर बरोबर दहा मीटर किंवा एक सेंटीमीटर बरोबर पाच मीटर, मीटर कितीही प्रमाण तुम्ही घेऊ शकता इथं फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा जेवढं अंतर जास्त असेल तेवढं प्रमाण आपल्याला काय करायचं असतं जास्त घ्यायचं असतं म्हणजेच मीटरमधलं जे काय आपण प्रमाण घेणार ते काय करायचं असतं आपल्याला जास्त घ्यायचं असतं आता इथं आपण प्रमाण घेऊया आता दहा मीटर आहे म्हटलं कमीच आहे दहा सेंटीमीटरची आपण आरामात मारू शकतो मग आपण काय करूया एक, एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर हे प्रमाण घेऊया म्हणजे कागदावरचा एक सेंटीमीटर म्हणजे जमिनीवरचा किती असणार आहे तो एक मीटर असणार आहे मग आपल्या जमिनीवरचा अंतर किती आलेलं आहे दहा मीटर आलेलं आहे मग आपल्याला रेषा किती सेंटीमीटरची मारायला लागणार एका सेंटीमीटरला एक मीटर आहे दहा मीटरला किती असणार आहे दहा सेंटीमीटर असणार आहे मग आपण काय करणार दहा सेंटीमीटरची रेषा इथं मारणार या स्केलचं रूपांतर आपण काय करू शकतो गणितीय स्वरूपात करू शकतो म्हणजे आपल्याला सिटी सर्व्हेच्या आकाशावरती दिलेलं असतं जसं की एकास शंभर एकास पाचशे एकास हजार आता हे आपलं प्रमाण किती आहे एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर आहे एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात शंभर सेंटीमीटर असतात मग आपण काय करणार एक सेंटीमीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजेच ह्याचं गणिती स्वरूपात कसं उत्तर येणार एकास शंभर एक सेंटीमीटर बरोबर शंभर सेंटीमीटर इथं आपल्याला फक्त लिहायचं आहे प्रमाण एकास शंभर किंवा तुम्ही नुसता एकास शंभर असं जरी लिहिलं तरी ते समजून जातं आपण सिटी सर्वेचे नकाशे बघितले की तुम्हाला असं दिसणार आपण एक आता जमिनीचं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला ते सहजपणे लक्षात येईल समजा एक जमीन आहे आपल्याला इथं फक्त जमिनीचा आकार दिलेला आहे जमिनीची लांबी रुंदी दिलेली नाही आणि कोपऱ्यामध्ये फक्त आपल्याला एक प्रमाण दिलेलं आहे एकास पाचशे आता याचा अर्थ काय होतो इथं जमिनीची लांबी रुंदी दिली आहे का नाही फक्त आपल्याला कोपऱ्यामध्ये प्रमाण दिलंय एकास पाचशे आणि खाली एरिया दिलेला असेल आता इथं आपण काय एरियाचा विषय येत नाही आपल्याला फक्त काय आहे लांबी रुंदी काढायची आता इथं आपण जर प्रमाण बघितलं तर आपल्याला दिलेलं आहे एकास पाचशे याचा अर्थ काय होतो कागदावरचं एक सेंटीमीटर बरोबर जमिनीवरचं किती असणार आहे पाचशे सेंटीमीटर असणार आहे आता पाचशे सेंटीमीटर म्हणजेच किती पाच मीटर बरोबर कारण एक सेंटीमीटर शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो पाचशे सेंटीमीटरचं किती मीटर असणार पाच मीटर असणार आहे याचा अर्थ काय कागदावरचा एक सेंटीमीटर बरोबर जमिनीवरचे पाच मीटर लक्षात आलं कागदावरचा एक सेंटीमीटर बरोबर जमिनीवरचे पाच मीटर असणार आहे आता आपण काय करूया ही जमिनीची जे काय आपल्याला आकृती दिलेली आहे पट्टी घ्यायची पट्टीच्या सहाय्यानं स्केल ले ते आकृती स्केलनुसार काढलेले असते त्यामुळे पट्टीनं काय करायचं हे ज्या काय बाजू आहेत जमिनीच्या त्या बाजू मोजायच्या आता आपण पहिली बाजू मोजूया वरची बाजू आपण घेतलेली आहे पट्टीनं मोजली आपल्याला अंतर मिळालेलं आहे दहा सेंटीमीटर याचा अर्थ काय दहा सेंटीमीटरची आपली जमीन किती मीटरची असणार आहे मग कागदावरचं दहा सेंटीमीटर भरलेलं आहे मग आपण काय करणार दहा सेंटीमीटरला सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर पाच मीटर आहे मग आपण दहा सेंटीमीटरला गुणवली पाच करणार आपल्याला उत्तर मिळून जातं पन्नास मीटर म्हणजे वरचे जे काय अंतर आहे जमिनीचं ते किती असणार आहे पन्नास मीटर असणार आहे आता त्यानंतर त्याच्या समोरचं अंतर जर आपण बघितलं तर ते आहे पन, बारा पॉईंट पाच सेंटीमीटर पट्टी ठेवली आपण पट्टीनं अंतर चेक केलं आपल्याला बारा पॉईंट पाच सेंटीमीटर मिळालेलं आहे मग एक सेंटीमीटर बरोबर पाच मीटर आहे बारा पॉईंट पाच गुणवले पाच आपल्याला उत्तर मिळून जातं बासष्ट पॉईंट पाच मीटर हे आता आपलं अंतर किती असणार आहे बासष्ट पॉईंट पाच मीटर असणार आहे त्यानंतर शेजारचं अंतर बघितलं तर ते पाच सेंटीमीटर येतं पट्टी धरली पट्टीनं अंतर चेक केलं आपल्याला मिळालं पाच सेंटीमीटर मग आपली जमीन किती मीटरची असणार आहे एक सेंटीमीटर बरोबर पाच मीटर आहे पाच सेंटीमीटरला किती पाच गुणवले पाच आपल्याला उत्तर मिळून जातं पंचवीस मीटर यानंतरची पुढली बाजू आहे पाच पॉईंट तीन सेंटीमीटर मग ह्याचं रूपांतर काय करायचं आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे एक सेंटीमीटर बरोबर पाच मीटर आहे पाच पॉईंट तीन सेंटीमीटरला गुणवले काय करणार आपण पाच करणार आपल्याला उत्तर मिळून जातं सव्वीस पॉईंट पाच म्हणजे हे अंतर किती असणार आहे सव्वीस पॉईंट पाच मीटर असणार आहे तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो स्केलनुसार आपल्या जमिनीचा अंतर किती आहे जमिनीच्या लांबी रुंदी किती आहेत हे आपण मोजू शकतो या पद्धतीचे व्यवहार उपयोगी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील आणि त्याचबरोबर मी माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे टेलिग्रामचा नंबर सुद्धा दिलेला आहे स्किल इन मराठी या नावानं तो नंबर सेव्ह करा आणि तुमचं नाव या नंबरवरती पाठवा तुमचा नंबरसुद्धा आम्ही आमच्या लिस्टला ॲड करून घेईल आणि त्याचबरोबर ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ग्रुप जॉईन करू शकता स्किल इन मराठीला आपण जो काही वेळ दिला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद